अलौकिक शौर्य गाजवणाऱ्या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विजय दिवसाचा औचित्य साधून ठाण्यात आयोजित सोल्जरथॉन विजय रनमध्ये सुमारे 2000 ठाणेकर धावलेत. 1971 भारत पाक युद्धात भारतीय सैन्यानं प्राप्त केलेल्या विजयाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 16 डिसेंबर हा दिवस सैनिकांच्या सन्मानार्थ विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगानं अलौकिक शौर्य गाजवणाऱ्या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण भारतभर 173 ठिकाणी विजयरन आयोजित करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील हिरानंदानी मेडोत चौकात रविवारी पहाटे भारतीय जनता पार्टी ठाणे शहर नवयुग मित्र मंडळ ठाणे महापालिका आणि फिटिस्तान एक फिट भारत यांच्या संयुक्त विद्यमानं सोल्जरथॉन विजयरन आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सुमारे 2000 नागरिक सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धावले. ठाणे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या माजी नगरसेविका स्नेहा आमरे ठाणे भाजपाचे उपाध्यक्ष रमेश आमरे यांच्या पुढाकारानं आणि फिटिस्तनचे कॅप्टन अवतारसिंग बिंद्रा यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनचं उद्घाटन भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते झालं. यावेळी पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवडे माजी नगरसेवक मनोहर डुमरे कृष्णा पाटील माजी नगरसेविका प्रतिभा मडवी ठाणे शहर उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी उद्योजक मनोज सिंग इत्यादींसह मान्यवर उपस्थित होते. या मॅरेथॉनच्या माध्यमातून सुदृढतेचा संदेश देखील देण्यात आलाय. यावेळी कारगिल युद्धात सहभाग घेतलेल्या माजी सैनिकांचा तसंच वायुसेना आर्मी नौदलातील माजी सैनिकांचा सन्मान करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसंच यानिमित्त मराठमोळा फॅशन शो देखील आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पारंपरिक वेशभूषा करून महिला आणि तरुणांनी सहभाग घेतला.